नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर भंडारे लेक्चर मध्ये आपले सहर्ष स्वागत। आज आपण जी कन्सेप्ट अभ्यासणार आहोत ती म्हणजे शेतीची कमी उत्पादकता, ज्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, लो प्रोडक्टिव्हिटी ऍग्रिकल्चर। आता ही कन्सेप्ट कशामध्ये आहे, तर TYBA चा जनरल इकॉनॉमिक्सचा जो सब्जेक्ट आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग म्हणजे आर्थिक विकास आणि नियोजन, याच्यामधलं जे थर्ड चॅप्टर आहे ते म्हणजे कॉन्सन्ट्रेट्स ऑन डेव्हलपमेंट प्रोसेस म्हणजेच विकास प्रक्रियेतील अडथळे। आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जे सेकंड चॅप्टर आहे आपलं या विषयाचं ते काय आहे, तर विकसनशील देशाची वैशिष्ट्यांवर आधारलेलं आहे। आता विकसनशील देशाची वैशिष्ट्ये समजून घेतल्यानंतर पुढच्या थर्ड चॅप्टरमध्ये अभ्यास कसला केला जातो, तर विकास प्रक्रियेमध्ये अडथळे कोणते कोणते आहे। आता इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग या विषयावरूनच आपल्याला समजतं की स्पेशली जो विचार केलेला आहे तो विकसित देशांच्या ऐवजी विकसनशील देशांचा विचार केलेला आहे, म्हणजे डेव्हलप्ड कंट्रीच्या ऐवजी डेव्हलपिंग जी कंट्री आहे त्या कंट्रीचा काय केलेला आहे, विचार केलेला आहे। आणि ह्या विकसनशील देशांच्या विकास आर्थिक विकासामध्ये अनेक अडथळे असतात, म्हणजे आपण जर सिलेबस वाईज जर बघितलं आपल्याला या प्रकरणामध्ये कोणते कोणते अडथळे आहे, तर दारिद्र्याचे दुष्टचक्र आहे, लोकसंख्येचा प्रस्फोट आहे, शेतीची कमी उत्पादकता आहे, भांडवलाची टंचाई, अयोग्य तंत्रज्ञान, सामाजिक सांस्कृतिक अडथळे, राजकीय प्रशासकीय अडथळे, बाह्य अडथळे, अशा अनेक अडथळ्यांचा या प्रकरणामध्ये काय केला जातो, अभ्यास केला जातो। म्हणजे अनेक अडथळ्यांपैकी जो एक अडथळा आहे शेतीची कमी उत्पादकता, हा आपण आज अभ्यासणार आहोत। आता हे अभ्यासाचं कारण काय आहे, तर मुळात आपला भारत देश जो आहे तो विकसनशील राष्ट्र आहे आणि आजही तो शेती प्रधान राष्ट्र म्हणून गणला जातो, कारण आजही भारताची जवळजवळ 50% लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये गुंतलेली आपणास दिसून येते। त्याच्यामुळे आपल्याला शेतीची कमी उत्पादकता या कन्सेप्टचा काय करायचं आहे, बारकाईने अभ्यास करायचा आहे। आता हार्वे लायबिनस्टीन या अर्थतज्ज्ञाच्या मते मुळातच विकसनशील जे देश असतात ना ते शेतीप्रधान देश म्हणूनच ओळखले जातात, त्याच्यामुळे त्या देशातील जास्त लोकसंख्या काय असते, शेती व्यवसायामध्ये गुंतलेली असते। आता आपण जर विकसित देश आणि विकसनशील देशांची तुलना केली तर बघा, देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेती क्षेत्रातील हिस्सा किती आहे यावरून समजतं की त्या देशामध्ये किती उत्पन्न शेती क्षेत्रातनं मिळतं। म्हणजे आपण जर विकसित देशांच्या बाबतीत जर बघितलं तर उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियाचे 3% आहे, डेन्मार्कचे 4% आहे, इंग्लंडचं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा हिस्सा 2% आहे, अमेरिकेचं सुद्धा 2%, मात्र भारतात जर बघितला तर म्हणजे 1950-51 आपल्याला नियोजन जेव्हा चालू झालं तेव्हापासून जर विचार केला तर तेव्हा आपला डायरेक्ट 55% वाटा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा होता, नंतर दिवसेच्याने तो कमी कमी होत गेला, म्हणजे मधली जर आपण आकडेवारी घेतली 1980-81 तर तो 38% झाला, मात्र दिवसेच्याने जरी तो कमी झालेला असला तरी सुद्धा शेतीचं महत्व या विकसनशील देशामध्ये काय होत नाही, कमी होत नाही। आता आज जर आपण आजचा विचार केला तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये शेतीचा हिस्सा जवळजवळ आपल्याला 13% पाहायला मिळतो, म्हणजे त्याची टक्केवारी जरी कमी झालेली असली तरी विकसित देशांच्या तुलनेने काय आहे, ती खूप जास्त आहे। म्हणून आपल्याला शेतीची उत्पादकता का कमी आहे त्याची कारणं आपल्याला या कन्सेप्टमधनं काय करायची आहे, समजून घ्यायची आहे। आता शेतीची उत्पादकता कन्सेप्ट आपण सुरुवातीला त्याच्या व्याख्येवरून समजून घेऊया। बघा, शेतीची उत्पादकता काय व्याख्या केलेली आहे, तर शेतीची उत्पादकता म्हणजे उत्पादनाचे तंत्र स्थिर असताना किंवा दिलेले असताना विशिष्ट प्रदेशातील विशिष्ट आकारमानाच्या शेत जमिनीतील होणारे उत्पादन होय। म्हणजे उत्पादनाचे तंत्र स्थिर असताना, म्हणजे त्याच्या टेक्नॉलॉजीमध्ये कुठल्या प्रकारचे बदल होता कामा नाही, अशा वेळेस एखाद्या विशेष भागामध्ये आणि एखादं विशेष क्षेत्र जेव्हा शेती उत्पादनासाठी वापरलं जात असेल आणि मग त्या ठिकाणी उत्पादन किती होतं ते पाहणं म्हणजे सुद्धा देखील शेतीची उत्पादकता आपल्याला व्याख्या म्हणून सांगता येतं। आणि याहीपेक्षा अजून सुटसुटीत व्याख्या जर आपण एका ओळीत करायची झाली तर आपल्याला काय सांगता येईल, तर शेतीची उत्पादकता म्हणजे काय, तर शेतीची उत्पादकता म्हणजे शेती क्षेत्राची उत्पादन करण्याची क्षमता होय, अशी देखील आपल्याला शेती उत्पादकतेची व्याख्या सांगता येते। कारण शेती उत्पादनावर हवामान, जलसिंचन सुविधा, पर्जन्य, मशागत कशा पद्धतीने घेतली जाते या सर्व घटकांचा काय होत असतो, परिणाम होत असतो। आता शेतीची उत्पादकतेचा अर्थ समजून घेतल्यानंतर
आपल्याला पुढचा जो पार्ट आपल्याला शेती उत्पादकतेबाबत बघायचा आहे तो म्हणजे शेती उत्पादकता मोजण्याच्या पद्धती, म्हणजे ही काउंट सुद्धा करता येते की नेमकी एखाद्या देशामध्ये त्या शेती शेतीमधून मिळणारं जे उत्पादन आहे ते किती जास्त प्रमाणात आहे की कमी प्रमाणात आहे हे मोजता देखील येतं। म्हणूनच शेती उत्पादकता मोजण्याच्या दोन पद्धती विकसित झालेल्या आहेत, सूत्र रूपाने आपण त्या पाहूया। बघा, पहिलं सूत्र काय घेतलेलं आहे, शेतीची प्रति हेक्टरी उत्पादकता। आता शेतीची प्रति हेक्टरी उत्पादकता म्हणजे काय, तर लागवडीखाली किती शेती क्षेत्र आहे आणि त्या शेती क्षेत्रामध्ये दर हेक्टरी होणारं सरासरी उत्पादन किती आहे हे पाहणं म्हणजेच काय, शेतीची पर हेक्टरी उत्पादकता होय। काय सूत्र आहे बघा शेतीची प्रति हेक्टरी उत्पादकतेचं, तर शेतीची प्रति हेक्टरी उत्पादकता बरोबर विशिष्ट पिकाचे एकूण उत्पादन, म्हणजे शेती क्षेत्रातील असल्यामुळे आपण कंसात काय लिहिलंय, शेती लिहिले, म्हणजे विशिष्ट पिकाचे एकूण उत्पादन भागिले लागवडी खालील क्षेत्र। आता आपण प्रति हेक्टर उत्पादकता मोजत असल्यामुळे किती हेक्टर जमीन लागवडी खाली आणलेली आहे हे पाहणं म्हणजेच लागवडी खालील क्षेत्र होय। म्हणजे आता जितकं उत्पादन झालेलं असेल एखाद्या विशिष्ट पिकाचं, म्हणजे उदाहरणार्थ गहू असेल तर गव्हाचं उत्पादन किती झालं, समजा ते 5 क्विंटल झालं, 5 क्विंटल म्हणजे 500 किलो, तर त्याला ते त्या जेवढं क्षेत्र लागवडीखाली आणलेलं आहे त्या लागवडीखाली क्षेत्र आणि त्याला भागलं की जे उत्तर येईल ते उत्तर म्हणजेच काय राहील, आपलं शेतीची प्रति हेक्टरी उत्पादकता मोजल्यासारखी होईल। त्याच्यानंतर दुसरं जे सूत्र आहे ते म्हणजे शेतीची प्रति मानसी किंवा प्रति मानसी उत्पादकता। आता शेतीची प्रति मानसी उत्पादकता म्हणजे काय, प्रति माणूस म्हणजे काय, श्रमिक, आणि शेतीमध्ये जे श्रमिक श्रम घेत असतात त्यांची उत्पादकता सुद्धा मोजता येते। तर ती कशी मोजता येते बघा, जसं आपण प्रति हेक्टरी उत्पादकतेमध्ये विशिष्ट पिकाचे एकूण उत्पादनाला आपण लागवडीखाली क्षेत्राने भागलं, तसंच आता प्रतिमानसी उत्पादकतेमध्ये आपल्याला काय करायचंय, तेवढंच उत्पादन घ्यायचंय, विशिष्ट पिकाचं एकूण तेवढंच उत्पादन घ्यायचंय, त्याला भागिले काय करायचं, आता वर्धित क्षेत्र लागवडीकडे क्षेत्र गेलं आपण, तर या ठिकाणी काय करायचंय, शेतीतील श्रमसंख्या म्हणजे 6 श्रमिक राबले, 5 श्रमिक राबले, जेवढं उत्पादन काढलं गेलं तेवढ्या क्षेत्रामध्ये किती प्रमाणामध्ये मजुरांनी किंवा श्रमिकाने काम केलं त्यांच्या श्रमसंख्येने त्याला भागलं की जे उत्तर येतं ते म्हणजेच काय, शेतीची प्रतिमानसी उत्पादकता। म्हणजे या दोन पद्धतीने, म्हणजे एक प्रति हेक्टरी आणि दुसरं प्रति मानसी, या दोन्ही पद्धतीने शेतीची उत्पादकता काय करता येते, मोजता येते। आता जर आपण इतर देशांशी तुलना केली तर भारत हा विकसनशील देश असूनही भारताची दर हेक्टरी उत्पादकता कशी आहे इतर देशांच्या तुलनेने कशी आहे, कमी आहे, हे आपल्याला लक्षात घेणं काय आहे, गरजेचं आहे। मग ती प्रति हेक्टरी उत्पादकता असो किंवा प्रतिमानसी उत्पादकता असो, ही दोन्ही उत्पादकता आपल्या देशामध्ये कशी आहे, कमी आहे। आता शेतीची उत्पादकता म्हणजे काय, शेतीची उत्पादकता मोजण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहे हे समजून घेतल्यानंतर आपल्याला महत्वाच्या पार्ट कडे यायचंय, तो म्हणजे कोणता, शेतीची कमी उत्पादकतेची कारणे। कारण मुळातच आपल्या सारख्या देशाची जी शेतीची उत्पादकता ती कमी आहे हे आपण बघितलं सूत्रांवरनं। मग आता आपल्याला बघायचं की काय कारण आहे की त्याच्यामुळे शेतीची उत्पादकता काय आहे, कमी आहे, तर वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला ते अभ्यासता येईल। बघा, पहिला काय आहे मुद्दा, शेतीच्या कमी उत्पादकतेच्या कारणीमध्ये वेगवेगळ्या कारणांचा जो विचार केला तो, त्याच्यामध्ये पहिला आहे पावसावरचा जुगार। आता पावसावरचा जुगार म्हणजे काय, तर भारतामध्ये ज्या म्हणजे सीझनरी जो पाऊस पडतो, म्हणजे 4 महिने 12 महिन्यापैकी 4 महिने जो पाऊस पडतो त्या पावसाच्या आधारेच बरीच पिकं घेतली जातात। म्हणजे काय, जी कोरडवाहू शेती वगैरे आहे ती बहुतांशी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते, आणि त्याच्यामुळे अशा ठिकाणी, आणि त्यातल्या त्यात पाऊसही काय असतो, जुगार का शब्द वापरलाय, तर कधी पाऊस खूप जास्त येतो, कधी पाऊस खूप कमी येतो, तर कधी कधी पाऊस येतच नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर ठरतं की शेती उत्पादन किती प्रमाणात येणार आहे। आणि त्याच्यामुळे विकसनशील देशामध्ये काय असतं, पावसावरचा जुगार शेती असल्यामुळे त्याची शेतीची जी उत्पादकता असते ती काय असते, कमी असते। त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आपल्याला बघायचा आहे ते म्हणजे धारण क्षेत्राचे लहान आकारमान।
आता मुळात काय आहे, जे विकसनशील देश आहे त्यांची लोकसंख्या भरमसाठ आहे, आणि लोकसंख्या भरमसाठ असल्यामुळे त्या लोकसंख्येचा भार शेती क्षेत्रावर पडतो. आणि शेती क्षेत्रावर भार पडल्यामुळे समजा एका शेतकऱ्याला 4 मुले तर पूर्ण त्या शेतीचे 4 वाटे पडतात. म्हणजे शेतीचं जे उपविभाजन आहे ते मोठ्या प्रमाणात होतं आणि धारण क्षेत्र काय होतं, कमी होतं. आणि भारताचा जर आपण धारण क्षेत्राचा विचार केला तर सरासरी 1.82 हेक्टर आपलं इतकं कमी काय आहे, धारण क्षेत्र आहे. आणि या धारण क्षेत्रापैकी 58% धारण क्षेत्रच आपलं 1 हेक्टरपेक्षा काय आहे, लहान आहे. म्हणजे 58% म्हणजे खूप जास्त झाले. म्हणूनच आपल्याला या छोट्या धारण क्षेत्रामध्ये विहीर खोदायची असेल किंवा एखाद्या मोठ्या यंत्राचा वापर करायचा असेल तर ते करणं काय होतं, अशक्य होतं. आणि त्यामुळे शेतीची उत्पादकता काय राहते, कमी राहते. त्याच्यानंतर पुढचा आपल्याला मुद्दा घ्यायचा तो म्हणजे अपूर्ण जलसिंचन, ज्याला एरिगेशन फॅसिलिटी आपण असं म्हणतो. आता अल्पविकसित देशामध्ये काय असतं, या जलसिंचनाच्या ज्या सुविधा असतात त्या कशा असतात, अपूर्ण असतात. म्हणजे जेवढं शेती क्षेत्र आहे तेवढ्या शेती क्षेत्राला 100% जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध होत नाही. कारण मुळातच जे विकसनशील देशातील शेतकरी आहे तो शेतकरी मुळात गरीब असल्यामुळे प्रत्येकाला जलसिंचनाची कृत्रिमरित्या सोय करता येत नाही. आणि त्याच्यामुळे मग त्यांची शेतीची उत्पादकता काय राहते, कमी राहते. म्हणजे आपण जर भारतासारख्या देशाचा जर विचार केला तर एकूण शेती क्षेत्रापैकी फक्त 38% जे क्षेत्र आहे तेवढ्या क्षेत्रालाच 12 बाई पाण्याचा पुरवठा होतो, म्हणजे जलसिंचन सुविधा पूर्णपणे वापरली जाते. मात्र 62% असं कोरडवाहू क्षेत्र आहे की त्या कोरडवाहू क्षेत्रामध्ये जलसिंचन सुविधा वापरली जात नाही. त्याच्यामुळे उत्पादन वाढीचे कोणतेही प्रयोग करणं त्या ठिकाणी काय होत नाही, शक्य होत नाही. त्याच्यानंतर पुढचा आपल्याला मुद्दा बघायचा आहे तो म्हणजे पारंपरिक शेती पद्धती. आता आपण जर बघितलं तर आजही जे विकसनशील देशातील शेतकरी आहे ते पारंपरिक, जे विकसित देशामध्ये जे एखादी टेक्नॉलॉजी कालबाह्य झालेली असते ती यूज केली जात नाही, अशा टेक्नॉलॉजीचा वापर आपल्यासारख्या देशामध्ये सर्रास करताना दिसून येतो. त्याच्यामुळे सुद्धा दर हेक्टरी उत्पादकता कशी राहते, कमी राहते. बियाण्यांमध्ये सुद्धा संकरित बियाण्यांच्या ऐवजी घरगुती जे बियाणं तयार केली जातात त्या बियाणांचा वापर केला जातो. त्याच्यामुळे शेतीची उत्पादकता काय राहते, कमी राहते. म्हणजे पारंपरिक शेती पद्धती अवलंबल्यामुळे आपल्याला शेतीची उत्पादकता कमी असलेली दिसून येते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे अपूर्ण वित्त पुरवठा, ज्याला क्रेडिट सिस्टीम असं म्हणतो. आता बघा, बँका ज्या असतात त्या बँका आपल्या सर्व फॅसिलिटी किंवा आपला विस्तार वाढवण्यामध्ये शहरामध्ये इंटरेस्टेड असतात, मात्र ग्रामीण भागामध्ये ते शेतकऱ्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये कर्ज पुरवठा करत नाही. आणि बँका या संघटित क्षेत्रात येतात, मग त्यावेळी अशा वेळी शेतकऱ्यांना कसला आधार असतो, तो असंघटित क्षेत्राचा. असंघटित क्षेत्र म्हणजे जिथे सावकार, सराफी, पेढीवाले, नातेवाईक यांच्याकडनं काय करत असतात, ते कर्ज घेत असतात. आता हे सावकार, सराफी, पेढीवाले उच्च व्याजदराने कर्ज देतात, म्हणजे खूप जास्त व्याजदराने कर्ज देतात, कर्जाचा हिशोब खोट्या पद्धतीने करतात. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा काय होत जातो, अजून जास्त वाढत जातो. आणि त्याच्यामुळे आणि बँका इंटरेस्टेड नसल्यामुळे अपूर्ण वित्त पुरवठा शेती क्षेत्राला होतो आणि त्यामुळे शेती क्षेत्राची जी उत्पादकता आहे ती कशी राहते, कमी राहते. त्याच्यानंतर पुढचं आहे सदोष विक्री व्यवस्था. आता विक्री व्यवस्था म्हणजे काय, तर जेव्हा शेतीमध्ये एखादा माल तयार होतो किंवा पीक तयार होतो तो किंवा एखाद्या कंपनीसाठी लागणारा कच्चा माल आपल्याला घेता येईल. म्हणजे उदाहरणार्थ कपड्याची कंपनी आहे तर लागणारा कापूस म्हणजे काही कच्चा माल. म्हणजे मग कच्चा माल असो किंवा एखादं पीक असो ते अंतिम उपभोक्त्यापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही हो, ते पोहोचण्यासाठी ज्या सर्व प्रक्रिया असतात, मग ते अन्नधान्य शेतीतून काढणं, मग ते ट्रान्सपोर्टने तिकडे पाठवणं, तोपर्यंत त्याची साठवणूक करणं, या सर्व क्रियांचा समावेश कशामध्ये होतो, विक्री व्यवस्थेमध्ये होतो. मात्र भारतासारख्या विकसनशील देशांचा प्रॉब्लेम काय आहे, तर या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घेतलेलं असतं. त्याच्यामुळे जेव्हा एखाद्या पिकाचं उत्पादन तो घेतो तर त्याला इतकं थांबायला वेळ नसतो की जेव्हा त्या पिकाला भाव चांगला, म्हणजे उदाहरणार्थ गहू त्याने एखाद्या शेतकऱ्याने गव्हाचं उत्पादन घेतलं आणि गव्हाला त्यावेळेस भावच नाही, तर तो एवढा वेट नाही करू शकत की गव्हाचा भाव जेव्हा वाढेल तेव्हा आपण ते गहू विकू. त्याला आहे त्या किमतीला ते गहू विकून काय करावं लागतं, मोकळं व्हावं लागतं. म्हणजे त्याला कर्जाचं काय करता येतं, परतफेड करता येतं. म्हणजे अशी आपली जी विक्री व्यवस्था आहे ती कशी आहे,
विकसनशील देशांमध्ये सदोष असलेली आपणास दिसून येते, आणि त्याच्यामुळे मग शेतीची उत्पादकता काय राहते, कमी राहते. त्याच्यानंतर पुढचं पॉइंट आपलं आहे ते म्हणजे साठवणुकीच्या अपूर्ण सुविधा. आता साठवणुकीच्या अपूर्ण सुविधा म्हणजे काय, आपल्या इथे जे स्टोरेज कॅपॅसिटी आहे ती खूप कमी आहे. म्हणजे जितकं साठवणूक व्यवस्था सरकारकडनं शेतकऱ्याला मिळायला पाहिजे तितकी मिळत नाही, आणि त्याच्यामुळे तिथे साचवल्यानंतर उंदीर घूस यासारख्या कीटकांमुळे प्राण्यांमुळे काय होतं की शेतमालाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं, नुकसान होतं. आणि ते मग ते टाळण्यासाठी शेतकरी काय करतो, मिळेल त्या भावामध्ये आपला जो शेतमाल आहे तो विकून काय होतो, मोकळा होतो. म्हणजे थोडक्यात काय, शेतकऱ्याची जी प्रतीक्षा क्षमता तर मुळात कमीच असते, पण साठवणुकीच्या त्याला सुविधा पूर्णपणे प्रोव्हाइड न केल्यामुळे सुद्धा तो शेतमाल आपल्याजवळ ठेवत नाही, विकून टाकतो, आणि त्याच्यामुळे सुद्धा शेतीची उत्पादकता काय राहते, कमी राहते. त्याच्यानंतर पुढचं आहे कोरडवाहू शेती क्षेत्र संशोधनाकडे दुर्लक्ष. आता जे संशोधन केलं जातं ना ते फक्त जो सुपीक जमीन आहे किंवा ज्या जमिनीला आपण कोरडवाहूच्या ऐवजी काय म्हणू, बागायती शेती म्हणू, त्या बागायती शेतीमधील म्हणजे बागायती शेतीमध्ये कसं अजून उत्पादन वाढवता येईल याच्याकडे सगळं संशोधन केलं जातं. मात्र कोरडवाहू क्षेत्रामध्ये कसं उत्पादन वाढवता येईल शेती क्षेत्राचं, याचा संशोधनाकडे काय केलं जातं, दुर्लक्ष केलं जातं. आणि त्याच्यामुळे आणि कोरडवाहू शेतीचाच भाग भारतासारख्या विकसनशील देशाकडे जास्त असल्यामुळे काय होतं की त्याची शेतीची उत्पादकता काय राहते, कमी राहते. आता शेवटचा जो मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे निर्धन कुळे. आता कुळ म्हणजे काय, जे शेतावर प्रत्यक्षात राबणारे शेतमजूर असतात, म्हणजे त्यांच्या मालकीची जमीन नसते परंतु ते राबत असतात, त्यांना आपण कुळ म्हणून संबोधतो. आणि हे कुळ गरीब, हे कुळे जे असतात म्हणजे हे जे शेतमजूर असतात ते काय असतात, गरीब असतात, त्यांच्याकडे खूप जास्त प्रमाणामध्ये पैसा नसतो, त्याच्यामुळे शेतीमध्ये ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा करू शकत नाही. आता भारतासारख्या देशामध्ये अनेक कुळांना म्हणजे या शेतमजुरांना कायद्याने कुळ कसेल त्याला जमीन मिळण्याच्या याच्यावरून त्याला भरपूर प्रमाणामध्ये मालकी मिळालेली आहे, परंतु तरी देखील तो गरीब असल्यामुळे शेतीमध्ये सुधारणा करण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे भांडवल नसल्यामुळे शेतीची उत्पादकता काय राहते, कमी राहते. आता ह्या अशी अनेक कारणं आपल्याला शेतीची उत्पादकता कमी असण्याचे सांगता येतात. आता ही झाली आपली शेती कमी उत्पादकतेची कारणे, की ह्या कारणांमुळे विकसनशील देशामधील उत्पादकता काय राहते, शेतीची कमी राहते. ही उत्पादकता म्हणजे ही जी कारणं आहे ती जर नष्ट करायची असेल म्हणजे काय उपाययोजना करता येईल या विकसनशील देशामध्ये, की जेणेकरून यांची उत्पादकतामध्ये काय होईल, वाढ होईल, तर आपण जी कारणं घेतली ना तेच आपण उपाययोजना म्हणून सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे बघा, आता पावसावरचा जुगार आहे तर कृत्रिमरित्या पाणी पुरवठा शेतीला होईल यासाठी सरकारने काय केलं पाहिजे, वेगवेगळी धोरणं आखली पाहिजे, ती अंमलात आणली पाहिजे. धारण क्षेत्राचे लहान आकारमान, जरी एखाद्या शेतकऱ्याला मुलं जास्त असले तरी त्यांच्यामध्ये संगणमत होऊन ते शेती क्षेत्राचे तुकडे न करता आहे तसंच यूज केला तर शेती क्षेत्राचे आकारमान काही लहान होणार नाही. अपूर्ण जलसिंचन, म्हणजे जे इरिगेशन शेतीला जास्त मिळत नाही ते इरिगेशन जास्त मिळालं तर पाणी भरपूर मिळून शेतीच्या उत्पादकतेमध्ये काय होईल, वाढ होईल, कारण शेतीतील उत्पादन वाढेल. पारंपरिकच्या ऐवजी न्यू टेक्नॉलॉजी वापरा. म्हणजे आता उदाहरणार्थ पूर्वी हातानेच ते गहू वगैरे काढण्याचं काम करायचे, आता काय केलं तर मशीनने काढला. तर म्हणजे पारंपरिकच्या ऐवजी जर आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर जर आपण केला तर त्याच्यामुळे सुद्धा काय होतं, उत्पादन वाढतं. अपूर्ण वित्त पुरवठा हे जे कारण आहे हेच आपण उपाययोजनांमध्ये काय सांगू शकतो, की संघटित क्षेत्रातील बँकांमध्ये बँकांची जी आहे ग्रामीण भागामध्ये काय झाली पाहिजे, वाढ झाली पाहिजे. विक्री व्यवस्था सुधारली पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्याला वेट करता येईल चांगला भाव मिळेपर्यंत. त्याला साठवणुकीच्या वेगवेगळ्या वेअर हाऊसिंगची सुविधा सरकारकडनं उपलब्ध करून दिली पाहिजे. अत्यंत कमी दरामध्ये त्यांचा शेतमाल त्या ठिकाणी ठेवण्याची काही मिळाली पाहिजे, सुविधा मिळाली पाहिजे. कोरडवाहू शेतीकडे संशोधनाकडे लक्ष दिलं जात नाही तर ते संशोधनाकडे सुद्धा काय दिलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. निर्धन कुळ जे गरीब आहेत शेतमजूर त्यांना जास्तीत जास्त भांडवलाचा पुरवठा कसा करता येईल आणि शेतीचं उत्पादन कसं वाढवता येईल याचा सुद्धा अभ्यास करता येतो. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला शेतीची उत्पादकतेची कारणे जशी सांगता येतात तशीच ती कमी करण्यासाठी ज्या उपाययोजना आहे त्याचा देखील काय करता येतो, अभ्यास करता येतो.
या सर्व कारणांवरून किंवा या सर्व अभ्यासावरून विकसनशील देशांमध्ये शेतीची उत्पादकता का कमी असते, त्याच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे, आणि ती उत्पादकता कशी मोजली जाते, त्याचा अर्थ काय, अशा या सर्व कन्सेप्टचा आपल्याला अर्थ समजावून घेता येईल. आय होप विद्यार्थ्यांना ही कन्सेप्ट नक्कीच समजली असेल. धन्यवाद.